नमस्कार मंडळी, मी छाया आपलं सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर मंडळी, आज आहे सोमवार, तर सोमवारची पूजा पण करायची होती महादेवांची मला, आणि म्हटलं आता महाशिवरात्री जवळ आलेली आहे तर तुमच्याशी व्हिडिओ पण शेअर करावा. तर म्हटलं हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल, कारण महादेवांच्या संबंधित आपल्याला बऱ्याचशा गोष्टी अशा माहीत नसतात. जसं की आपण तुळशीमध्ये महादेवांची पिंड ठेवतो, नंदी ठेवतो, तर हे चालत नाही. तर ते का चालत नाही हे तुम्हाला मी पुढं व्हिडिओमध्ये सांगते. त्याचबरोबर आपण महादेवांच्या मंदिरात गेल्यानंतर महादेवांना 3 टाळ्या वाजवतो, पहा त्यामागचं कारण काय असतं, का वाजवतो आपण त्या टाळ्या, हे देखील मी तुमच्याशी आज शेअर करणार आहे. आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये कोणतं शिवलिंग असावं जेणेकरून त्याचं फळ आपल्याला लवकर मिळेल, तर सगळं मी बऱ्याचशा गोष्टी अशा व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा, आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा. चला तर व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया. तर मंडळी, आपण सगळ्यात आधी पहिला प्रश्न पाहूया. महादेवांच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर आपण महादेवांना 3 टाळ्या का वाजवतो? शिव मंदिरात टाळी वाजवण्याचे तसे तर अनेक फायदे आहेत. 3 टाळी वाजवणं म्हणजे आपण परमेश्वराला आपली उपस्थिती सांगत असतो, आणि आपले विचार, वेदना, दुःख या टाळीच्या स्वरूपामध्ये आपण परमेश्वरासमोर व्यक्त करत असतो. पहिली टाळी म्हणजे आपली उपस्थिती आपण नोंदवत असतो, आणि याचा दुसरा अर्थ असा होतो, आपण आपले विचार, वेदना, दुःख यापासून मुक्त होण्यासाठी देवाला प्रार्थना करत असतो. आणि तिसऱ्यांदा टाळी वाजवणं म्हणजे हे देवा, मला तुझ्या चरणी जागा दे, अशा या 3 टाळ्यांचा अर्थ असतो. जसं की आपण कुठल्या मंदिरामध्ये गेल्यानंतर आपण घंटी वाजवतो, देवाला आपल्या उपस्थितीची जाणीव करून देत असतो, त्याचप्रकारे आपण महादेवांच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर आपण 3 टाळ्या वाजवायच्या असतात. आपल्या पुराणात असं सांगितलं जातं, श्रीकृष्णांना पुत्र प्राप्ती होत नव्हते, त्यामुळे श्रीकृष्णांनी भगवान शिवशंकरांची आराधना केली, आणि 3 टाळी वाजून भगवान शिवशंकरांना पुत्र प्राप्तीसाठी प्रार्थना केली होती, असा हा उल्लेख पुराणात आढळतो. आता पुढला प्रश्न असा आहे, आपल्या देवघरात शिवलिंग हे असावं की नाही, किंवा देवघरामध्ये महादेवांचा फोटो ठेवलेला चालतो का, किंवा आपल्या मंदिरामध्ये शिवलिंग ठेवायचं जर असेल तर त्याला नंदी आणि नाग हा असावा की नाही? या 3 प्रश्नांची उत्तर मी अगदी थोडक्यात सांगते तुम्हाला. पहिला प्रश्न, देवघरामध्ये शिवलिंग असावं की नाही? त्याचं उत्तर असं आहे, आपल्या मंदिरामध्ये शिवलिंग असायला हवं. शिवलिंग हे मंदिरामध्ये ठेवलं तरी काहीही हरकत नाही, पण त्याबाबतच्या नियमांचं पालन आपल्याला करायला हवं. तर दुसरा प्रश्न असा आहे, आपल्या देवघरात महादेवाचा फोटो ठेवला तर चालतो का? तर आपलं शास्त्र असं सांगतं, महादेवांचा फोटो आपल्या मंदिरामध्ये ठेवलेला चालत नाही. महादेवांची पिंड चालेल, पण महादेवांचा फोटो हा चालत नाही. आणि प्रश्न तिसरा असा आहे, आपण आपल्या मंदिरामध्ये महादेवांची पिंड ठेवतो, त्याला नाग आणि नंदी असायला हवा की नाही? तर मंडळी, त्याचं उत्तर असं आहे, आपण जर श्रावण महिन्यामध्ये रुद्राभिषेक करत असाल तर महादेवांच्या पिंडीवरती नाग आणि नंदी हा चालत नाही, आणि जर तुम्ही रुद्राभिषेक करत नसताल तर तुम्ही महादेवांच्या पिंडीवरती नाग आणि नंदी हा ठेवू शकता. आता पुढला प्रश्न असा आहे, आपण तुळशीमध्ये महादेवांची पिंड आणि नंदी ठेवलेलं चालतं का? तर मंडळी, तुळशीमध्ये महादेवांची पिंड, नंदी ठेवलेलं अजिबात चालत नाही, कारण तुळस ही विष्णुप्रिया आहे, आणि तुळशीमध्ये महादेवांची पिंड ठेवायची नसते. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, तुळस ही सगळ्या देवांना आपण वाहिली तरी चालते, फक्त शिवकुटुंब सोडून. शिवकुटुंब म्हणजे महादेव, माता पार्वती, गणेश, त्यानंतर कार्तिके. शिवकुटुंबाला अजिबात तुळस ही वाहिलेली चालत नाही, हे लक्षात ठेवायचं. आणि आपण चुकून जर ठेवलीच तुळशीमध्ये पिंड तर त्याचं पाप आपल्याला लागले जातं. तर महादेवांची पिंड ही तुळशीमध्ये ठेवू नये याच्या पाठीमागं पण एक पौराणिक कथा आहे, अगदी थोडक्यात सांगते मी तुम्हाला. तुळस ही पहिल्या जन्मी राक्षस कुळात जन्म घेतला होता तुळशीने. तिचं नाव होतं रुंदा, आणि तिचा विवाह जालंधर राजाशी झाला होता. तो पण एक राक्षस कुळातलाच होता, असुर होता. आणि तुळस म्हणजे वृंदा भगवान विष्णूंची खूप प्रिय होती, खूप मोठी भक्त होती, तिला विष्णुप्रिया असं सुद्धा म्हणतात. तर तिचं स्थान खूप मोठं होतं, त्यामुळे तिला भगवान विष्णूंचा आशीर्वाद होता, भगवान विष्णूंचं कवच होतं तिच्यावरती. आणि जालिंदर राजा म्हणजे असुर हा आतंक पसरायला लागला होता. तो युद्धावर गेला की वृंदा ही भगवान विष्णूंना प्रार्थना करायची, माझ्या पतीला आयुष्य लागू दे, त्याला काही होऊ देऊ नको, त्याचा विजय कर, असं ती प्रार्थना करायची भगवान विष्णूंकडे. अगदी माझ्या भाषेमध्ये तुम्हाला मी थोडक्यात समजून सांगते. आणि मग तो विजय व्हायचा. तर अशा प्रकारे
त्यांनी आतंक जास्तच पसरायला सुरुवात केली. आणि मग त्याच्या आतंकाला कंटाळून भगवान विष्णूने आणि भगवान शंकराने विचार केला याचा वध करायचा. तर भगवान शंकर विष्णूंना म्हणायचे तुम्ही त्याचा वध करा, आणि भगवान विष्णू शंकरांना म्हणायचे की माझी खूप मोठी भक्त आहे ती, तिच्या पतीसाठी ती प्रार्थना करते, मला तिच्या मोठ्या आयुष्यासाठी ती प्रार्थना करते, आणि मी त्यामुळे त्याला कवच पण दिलेला आहे माझं, मी कसं काय त्याचा वध करू. आणि मग त्यामधून हा नाही करता करता भगवान शंकरांच्या प्रार्थनेमुळे भगवान विष्णू तयार झाले त्याचा वध करायला. पण असं ठरलं की जे त्यांनी भगवान विष्णूने कवच दिलं होतं जालिंदर राजाला म्हणजे रुंदेच्या पतीला, ते कवच ते माघारी घेणार विष्णू, आणि त्यानंतर भगवान शंकर त्याचा वध करणार. मग भगवान विष्णूने त्याच्याकडून ते कवच माघारी घेतलं आणि त्यानंतर मग भगवान शंकराने त्याचा वध केला. त्यानंतर रुंदेला खूप राग आला. रुंदेने रागामध्ये भगवान शंकरांना शाप दिला की सगळ्यांना माझं तुळशीपत्र वाहिलेलं चालेल, पण तुझ्या पिंडीवर तुळशीपत्र हे वाहिलेलं अजिबात चालणार नाही, असा शाप आहे माझा तुला. तेव्हापासून भगवान शंकरांना तुळशीपत्र हे वाहिलेलं चालत नाही, फक्त शिव कुटुंबाला तुळशीपत्र चालत नाही, बाकी सगळ्या देवांना तुळशीपत्र हे चालतं. तर पुराणात अशी कथा आहे, त्याप्रकारे मी अगदी थोडक्यामध्ये तुम्हाला सांगितली माझ्या भाषेमध्ये. तर अजून एक प्रश्न असा आहे की भगवान शंकरांना हळदी कुंकू लाल हे का चालत नाही, आणि याशिवाय एक महत्त्वाचं म्हणजे भगवान शंकरांना अभिषेक घातल्यानंतर जे पाणी असतं, पंचामृत असतं, पाणी असतं, ते पाणी आपण तुळशीला कधीही घालू नये. बाकीच्या झाडांना घातलं तरी चालतं, पण तुळशीला अजिबात घालायचं नसतं. आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे भगवान शंकरांना हळदी कुंकू हे अजिबात वाहत नाहीत, कारण भगवान शंकर हे बैरागी आहेत, ते अंगाला भस्म लावतात आणि ध्यान करत असतात, तर यामुळे त्यांना हळदी कुंकू हे व्हायचं नसतं, त्यांना भस्म व्हायचा असतो. तर मंडळी, आपल्या घरामध्ये शिवलिंग कोणतं ठेवावं किंवा कोणत्या शिवलिंगाला कोणत्या प्रकारे अभिषेक घातल्याने आपल्याला त्याचं फळ मिळत असतं हे देखील मी तुम्हाला पुढं सांगणार आहे. तर मंडळी, आपण बघा, घरामध्ये शिवलिंग तर ठेवतो, तर ते कसं असावं? अंगठ्यापेक्षा मोठं शिवलिंग नसू नये. अंगठ्यापेक्षा मोठं शिवलिंग हे मंदिरामध्ये चालतं, आपल्या घरामध्ये चालत नाही. त्यामुळे अंगठे इतकं किंवा अंगठ्यापेक्षा छोटं जरी आणलं तरी पण चालेल शिवलिंग. तर माझं बघा, पारचं आहे, तर छोटंसं आहे माझं. तर आपण घरामध्ये शिवलिंग आणून तसंच ठेवायचं नसतं, तर आपण त्याला रोज अभिषेक घाला. रोज जर घातलं तर खूपच चांगलं. निदान तुम्ही आठवड्याला तरी त्याला दर सोमवारी अभिषेक घाला. जसं की मी आता गळती ठेवलेली आहे शिवलिंगावरती, ती गळती आणायची आणि रोजची पूजा झाली की आपण ती गळती भरून ठेवायची शिवलिंगावरती. त्यानंतर तुम्ही शिवलिंग मंदिरामध्ये ठेवू शकता. असं जरी केलं तरी आपल्याला कितीतरी पटीने फळ मिळत असतं बघा. आता मी तुम्हाला अभिषेक घातलेला दाखवला महादेवांना. तर महादेवांना आधी पाण्याने, पंचामृताने किंवा दुधाने अभिषेक घाला, त्यानंतर पुन्हा पाण्याने घालायचा. आणि मग तुम्हाला चंदन जर लावायचं असेल तर चंदन लावू शकता, किंवा तुम्ही चंदन थोडंसं पाण्यामध्ये मिक्स चंदनाने सुद्धा अभिषेक घालू शकता. महादेवांना चंदनसुद्धा खूप प्रिय आहे, कारण महादेवांनी विष पिलं होतं ना, तर त्यांना चंदन लावल्याने ते थंड राहतात. तर बघा, हे पुस्तक नित्यसेवेचं आहे, मंत्रस्तोत्राचं. यामध्ये तुम्हाला मंत्रस्तोत्र सगळं मिळून जाईल. महादेवांची 108 नावं आहेत, तर ते सुद्धा आहेत यामध्ये. तर 108 नावं म्हणत आपण महादेवांना बेलपत्राने जर अभिषेक घातला तर आपल्याला खूप त्याचं मोठं फळ मिळत असतं. तुमच्याकडे जर जास्तीचे बेलपत्र असतील तर तेही करू शकता तुम्ही, आणि नसतीलच तर तुम्ही ही गळती ठेवून द्यायची महादेवांच्या पिंडीवरती, आणि ते 108 नावं आपण म्हणायची, आणि त्यानंतर त्याच्या खाली शिवप्रार्थना पण आहे ती पण म्हणायची. किंवा तुम्हाला काहीच येत नसेल तर फक्त तुम्ही ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय हे जरी म्हटलं तरी काही हरकत नाही, तरी पण आपली पूजा ही देवापर्यंत पोहोचल्या जाते. आणि एक खूप साधा सोपा मंत्र आहे, तो सुद्धा तुम्ही म्हणू शकता. ओम त्र्यंबकम यजामहेम सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुक्मिणी वंदना मृत्युमोक्षी यमामृता, हा सुद्धा मंत्र आहे, हा सुद्धा तुम्ही म्हणू शकता. तर हे सगळे मंत्र जे आहेत ते सगळे नित्यसेवेच्या मंत्रस्तोत्र पुस्तकामध्ये तुम्हाला मिळून जातील. आता पाहूया आपण कोणत्या शिवलिंगाचं पूजन केल्याने आपल्याला कोणत्या पुण्याची प्राप्ती होत असते, किंवा कोणत्या शिवलिंगावरती कोणत्या प्रकारचा अभिषेक घातल्याने आपल्याला कोणत्या प्रकारचं फळ मिळत असतं. तुम्ही जर स्फटिकाच्या शिवलिंगाची पूजा केली तर तुमचं मनोरथ पूर्ण होतं,
आणि चांदीच्या शिवलिंगाची पूजा केली तर तुम्हाला राज्य प्राप्ती होते आणि पितरांचा उद्धार होतो. आणि भस्माच्या शिवलिंगाचं जर आपण पूजन केलं तर आध्यात्मिक वृद्धी होते. आणि सोन्याच्या शिवलिंगाची पूजा केली तर सत्यलोक आणि लक्ष्मीची प्राप्ती होते. आणि तांब्याच्या शिवलिंगाची पूजा केली तर पुष्टी आणि दीर्घायुष्य मिळतं आपल्याला. आणि उडदाच्या पिठाच्या शिवलिंगाचं सुद्धा पूजन केलं जातं. तर ते कशासाठी, ज्या मुलांचं लग्न जमत नाही त्यांना उडदाच्या पिठाच्या शिवलिंगाचं पूजन करायला लावायचं, म्हणजे त्यांचं लग्न जुळून येतं. आणि पितळाच्या शिवलिंगाची पूजा केली तर तुष्टी आणि समाधान मिळतं आपल्याला. आणि काशाच्या शिवलिंगाची आपण पूजा केली तर आपल्याला कीर्ती मिळते. आणि लोखंडाच्या शिवलिंगाची आपण पूजा केली तर आपल्या शत्रूचा नाश होतो. आणि काचेचं सुद्धा शिवलिंग मिळतं. काचेच्या शिवलिंगाची आपण जर पूजा केली तर आपल्याला दीर्घायुष्य मिळतं. आणि गंधाचं शिवलिंगसुद्धा मिळतं किंवा आपण बनू पण शकतो. तर गंधाच्या शिवलिंगाचं जर आपण पूजन केलं तर आपल्याला सौभाग्य मिळतं. आणि धान्याच्या जर आपण शिवलिंगाची पूजा केली तर आपल्याला पुष्टी, सुख आणि रोगनाश होतो. आणि आपण लोण्याच्या गोळा करून लोण्याच्या गोळ्याची जर पिंड केली आणि त्याचं पूजन जर केलं तर आपल्याला सगळ्या सुखांची प्राप्ती होते. आणि गाईच्या शेणापासून जर आपण शिवलिंग बनवलं आणि त्याची पूजा केली तर रोगनाश होतो. गुळाच्या ढेपीपासून जर आपण शिवलिंग बनवलं आणि त्याची पूजा केली तर आपल्या घरामध्ये अन्नधान्याची कमी पडत नाही. आणि बांबूचा जो कोम असतो त्याच्यापासून जर शिवलिंग बनवलं आणि त्याची पूजा केली तर वंशवृद्धी होते. आणि चिकण माती, काळी माती, कशी माती असू द्या, त्याच्यापासून आपण शिवलिंग बनवलं आणि त्याची जर पूजा केली तर आपल्या मुक्तीची द्वारं उघडी झाली जातात. आणि वाळूपासून शिवलिंग बनवलेलं त्याचं जर पूजा केली तर ज्या मुलींचे लग्न जमत नाही त्यांचे लग्न जमले जातात आणि विवाहाचे योग जुळून येतात. आणि गुळाच्या ढेपीचे आपण शिवलिंग बनवलं आणि त्याच्यावरती मधाने जर अभिषेक केला तर नातेसंबंध बिघडलेले असतील तर नातेसंबंध दुरावलेले ते जवळ येतात आणि नातेसंबंध आपले सुधारतात. आणि साखरेचं आणि खडीसाखरेचं जर आपण शिवलिंग बनवलं आणि त्याची जर पूजा केली तर आपल्याला कैलास आणि अमरनाथाचं पूजन केल्याचं पुण्य प्राप्त होतं. आणि तांदळाच्या शिवलिंगाचं जर आपण पूजन केलं तर सौभाग्य वृद्धी होते. आणि आपण जर पाऱ्याच्या शिवलिंगाचं जर पूजन केलं तर या सगळ्यांचीच प्राप्ती होते. तर सगळ्यात उत्तम आणि सगळ्यात चांगलं म्हणजे पाऱ्याचं शिवलिंग. तर नक्की आपल्या घरामध्ये पण तुम्ही नक्की ठेवा आणि त्याचं पूजन करत जा. तर आपल्याला सगळ्यांचीच प्राप्ती होते आणि पाऱ्याच्या शिवलिंगाचं पूजन करायला आपल्याला सोपं पण पडतं. अगदी आपण सोप्या पद्धतीने जर आपण त्याचं पूजन केलं तर त्याची आपल्याला सुखाची प्राप्ती होते किंवा आपल्याला महादेवांचा आशीर्वाद मिळाला जातो. कारण मंडळी पहा, आपण पितळाची किंवा दगडाची जरी पिंड ठेवली आपल्या घरामध्ये तर त्याचं जर पूजन केलं आपण तर आपल्याच्याने रोज काही होणं शक्य होत नाही. त्यामुळे आपण थोडे थोडे पैसे साचून का व्हायना पारचं शिवलिंग आहे छोटंसं का व्हायना आणावं. कारण पारचं शिवलिंग आहे थोडंसं महाग असतं. तर माझं इतकं छोटं आहे पहा, तर हे आहे 2500. तर पारचं शिवलिंग कॉस्टली पण असतं आणि त्याचं पूजन केलेल्याचं महत्त्व पण तेवढंच मोठं असतं बरं का. त्यामुळे आपण होईल तितकं शक्य आपण पारचं शिवलिंग घ्यावं आणि नसेल शक्य तर तुम्ही पितळ्याचं जरी आणलं त्याचं पूजन केलं तरी पण चालेल, काही हरकत नाही. कारण शेवटी कसं असतं ना, मनी भाव तिथं देव, देव फक्त मनातले भाव पाहत असतो. पारचं शिवलिंग मी का सांगितलं, कारण आपल्याला जे आपण पूजन करतो, सेवा करतो, त्याचं फळ आपल्याला लवकरात लवकर पाहिजे असेल किंवा आपण थोडक्यात जरी पूजा केली आणि त्याचं आपल्याला फळ पाहिजे असेल तर आपण पारचं शिवलिंग घ्यावं. आणि मंडळी अजून एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायचीच राहून गेली. आपण रोजची पूजा झाली ना आपल्या घरातली देवांची, तर आपण हा भीमसेनी कापूर आहे हा घ्यायचा. थोडे तांदूळ घ्यायचे, तांदळावरती भीमसेनी कापूर ठेवायचा आणि तो प्रज्वलित करायचा. तो कसा प्रज्वलित करायचा, हर हर महादेव म्हणायचं, ओम नमः शिवाय म्हणायचं आणि तो प्रज्वलित करायचा. आणि रोज तुम्ही हा भीमसेनी कापूर सकाळी जाळा किंवा संध्याकाळी जाळा. असं केल्याने तुमचा पितृदोष असेल तो निघून जातो. तर मंडळी व्हिडिओ खूप मोठा झालाय, हा व्हिडिओ मी इथं सेंड करते आता. तर मंडळी ही छोटीशी माहिती, छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.